नमस्कार अतिवृष्टी नुकसान भरपाई या जिल्ह्यासाठी अनुदान मंजूर काही महसूल मंडळे अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून बाद करण्यात आले होते जे महसूल मंडळे वगळण्यात आले होते अशा महसूल मंडळांना समाविष्ट करून घेण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून जेवढे महसूल मंडळे बाद करण्यात आले होते सर्व महसूल मंडळांना समाविष्ट करण्यात आले आहेत मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते अतिवृष्टी ही राज्य शासनाचे घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये चोवीस तासात पासष्ट मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावामध्ये शेतीपिकाच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात शेतीपिकाच्या नुकसान तेहतीस टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्रांचे नुकसान झाले आहे तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ट अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते शेतकरी बांधवांनो राज्यात जुलै दोन हजार बावीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत हा शासन निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये जे महसूल मंडळे बाद करण्यात आलेले आहेत अशा महसूल मंडळांना समाविष्ट करून घेण्यासाठी काही जिल्ह्यातील काही महसूल मंडळे या ठिकाणी घेण्यात आले आहे आता जिल्हा कोणता असणार आहे आणि महसूल मंडळे कोणते असणार आहेत या शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्टरित्या माहिती देण्यात आली आहे यासाठी निधी किती असणार आहे ते सुद्धा समजून घेऊया मित्रांनो यामध्ये जो जिल्हा घेण्यात आलेला आहे तो जिल्हा असणार आहे अमरावती जिल्हा मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये काही महसूल मंडळे बाधित ठेवण्यात आलेली आहेत त्यासाठी चोवीस कोटी एक्कावन्न लाख बावीस हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेली आहे यामध्ये जे महसूल मंडळे आहेत ते कोणकोणते आहेत ते सुद्धा या ठिकाणी समजून घेऊया जुलै दोन हजार बावीसमध्ये मध्ये अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव त्यानंतर पूर्णा तळेगाव मोहना या महसूल मंडळातील शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हा स्पेशल शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो चौदा जिल्ह्यासाठी जो शासन निर्णय घेण्यात आला होता यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र